पर्स रहता है, मतलब नीचे करो जी साहब। इधर देखो सामान भाई, ಜನಪರ ಕಾಳಜಿ ಉಳ್ಳಂತ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳು ನಮ್ಮ ಜೆ ಡಿ ಎಸ್ ಪಕ್ಷದಿಂದ ಆಗಿದೆ. ಇದೆಲ್ಲ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಗೊತ್ತಿರತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಮಾಹಿತಿ ಇದೆ. ವಿಶೇಷವಾಗಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಬಿ ಜೆ ಪಿ ಹಾಗೂ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಜನ ನೋಡಿ ಬೇಸತ್ತಿದ್ದಾರೆ. ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪಕ್ಷ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದೇ ಬರ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ನೀವೆಲ್ಲರೂ ದೇವರಲ್ಲಿ ಅವ್ರಿಗೆ ದೇವರು ಹೆಚ್ಚಿನ ಇನ್ನು ಆಯುಷ್ ಆರೋಗ್ಯ ಭಾಗ್ಯ ಕೊಟ್ಟು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯಾಗಿ ಬಂದು ಜನರ ಕಷ್ಟ ಸುಖಗಳು ಪರಿಹರಿಸಲೆಂದು ಹಾರೈಸ್ತಾ ಮತ್ತೊಂದು ಸರ್ತಿ ಅವರ ಜನ್ಮದಿನದ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಜೆ ಡಿ ಎಸ್ ಘಟಕದ ವತಿಯಿಂದ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಅವರ ಜನ್ಮದಿನವನ್ನು ಆಚರಣೆ ಅವ್ರಿಗೆ ದೇವರು ಇನ್ನೂ ಒಳ್ಳೇದು ಮಾಡಲಿ ಅಂತ ಹಾರೈಸ್ತಾ ಮತ್ತೊಂದು ಸರ್ತಿ ಜನ್ಮದಿನದ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳು. ನಮಸ್ಕಾರ ಸರ್, ಜನ್ಮದಿನ ಮುಬಾರಕ್ಬಾದ್ और सबको मुबारकबाद देता हूँ। बिदर जिले की जेडीएस ऑफिस के ऊपर, बिदर जिले के तमाम जेडीएस के कार्यकर्ता, हमारे साबिक चीफ मिनिस्टर ऑफ कर्नाटका एचडी कुमारस्वामी साहब का जन्मदिन मनाया गया है. इस मौके पर तमाम बिदर जिले के कार्यकर्ता दिल की गहराई से एचडी कुमारस्वामी साहब को मुबारकबाद देते हैं, और हम एचडी कुमारस्वामी साहब से ये उम्मीद रखते हैं कि अल्लाह उनको सेहत दे और रियासत कर्नाटक के अंदर जिस तरह मौजूदा हालात है, जिस तरह अवाम परेशान है मसाइलों से, इन मसाइलों को हल करने के लिए अल्लाह से दुआ करते हैं कि फिर एक बार एचडी कुमारस्वामी को अल्लाह रियासत कर्नाटक में इख्तदार से नवाजे, ताकि मजलूमों बसों के मसाइल हल हो. यही उम्मीद लेकर हम आज इनका जन्मदिन मनाए हैं, और अल्लाह से दुआ करते हैं कि फिर एक बार आने वाले 2023 के इंतखाबात में अल्लाह एच डी कुमार स्वामी को सेहतमंदी दे और रियासत कर्नाटक के अंदर अमन और खुशहाली की उम्मीद जगे. शुक्रिया, खुदा हाफिज़.